पिंपळगाव माळवी येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते संपन्न. पिंपळगाव माळवी येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा थाटामाटात संपन्न झाला. यावेळी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, संदेश कारले आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. ठीक आहे, वाटा मी आमच्या त्याच्याबद्दल काही दोघत नाही. साखर वाटा, रामाचं मंदिराचा उत्सव साजरा करायचा, आम्ही शेवटी हिंदू धर्मी प्रत्येकाला आनंद आहेच तो. पण मला एक प्रश्न त्या ठिकाणी पडतो. तर सरांनी देखील उल्लेख केला आमच्या गोविंद मोकाटे साहेबांची कन्या भाग्यश्री मोकाटे किती वर्ष वय होते बरं तिचं, मला वाटतं 22 वर्ष वय ज्यावेळेस ती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला 22 वर्षाची मुलगी, सुशिक्षित मुलगी, डॉक्टरकीचा अभ्यास करणारी मुलगी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभी राहते. तुम्ही इथं बसलेल्या महिला मला सांगा, एखादी मुलगी निवडणुकीला उभं राहिल्यावर ती देखील 20-22 वर्षाची सुशिक्षित चांगल्या आध्यात्मिक घरातली मुलगी ही काय लोकांना दारू बिरू वाटेल? कोणी सांगेल? त्या पांगर मंचा हत्याकांड झालं बिचारीचा काहीही संबंध नव्हता. मी सांगतो काही संबंध नव्हता, पण मात्र त्या 22 वर्षाच्या मुलीच आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या माजी आमदारांनी केलंय. आणि तुम्हाला रामाचं नाव घ्यायचा अधिकार आहे? रामाच्या नावाने साखर वाटायचा अधिकार आहे तुम्हाला? अरे एका मुलीचं तुम्ही तुमच्या राजकारणा पाहिजे आयुष्य उद्ध्वस्त करता. तिचं शिक्षण विचारित राहिलं तर आज मला वाटतं तिचं वय 27-28 असेल. तिला नंतर शेवटी कसं कळणार? पण तुम्ही जेलमध्ये घालायचं काम केलं. अरे राजकारण करा ना, आम्ही करतो ना, पण कुठल्या लेवलला पडायचं, किती खालच्या लेवलला जायचं याचा विचार करा माणसाने. कदाचित मुलगा असता तर समजू शकलो असतो. अरे पोरी बळींविषयी तुमचे असे विचार? एखाद्या मुलीचा तुम्ही एवढा संसार उद्ध्वस्त केला, शिक्षण नाही, लग्न नाही, आणि तुम्हाला रामाच्या नावाने साखर वाटायचा अधिकार आहे का, हा माझा प्रश्न आहे. जास्त मी बोलणार नाही खरं, पण मात्र हा विचार करा की राजकारण करताना राजकारण आपल्याला कशा करता करायचं? जिरवा जिरवी करता करायचं, लोकांचे संसार उद्ध्वस्त करण्याकरता करायचंय, की असे सबस्टेशन बांधण्याकरता करायचं, असे बंधारे बांधण्याकरता करायचं, याचा विचार आपण खरं बारकाईने करा. आज आमच्याकडे सत्ता नाहीये, सत्तेत नाही. आज विधानसभेमध्ये जेव्हा पैसे वाटप होतात, सगळे सत्ताधारी आमदारांना त्या ठिकाणी पैसे मिळतात. आम्ही ठीक आहे विरोधी पक्ष, म्हणून आम्ही देखील सरकारचं काम, सरकार पैसे वाटत, सरकारचं काम असतं की राज्यामध्ये जिथे जिथे पैशाची गरज आहे तिथे तिथे कामांना पैसे देणे हे सरकारचं काम आहे. आमदारांचं काम आहे की त्यांच्या लक्षात आणून द्यायचं की बाबा इथं असं आहे, आमचं काम आम्ही करतो, आम्ही लक्षात आणून देतो. पण मात्र हे सरकार सध्या सूडबुद्धीनं वागतंय. जिथं घड्याळ चिन्हाचा आमदार तो पण शरद पवार गटाचा असेल किंवा काँग्रेसचा असेल किंवा उद्धवसाहेब ठाकरेंचा आमदार असेल, एक रुपया देखील निधी त्या ठिकाणी जाणून बुजून देत नाही. कारण की तुमचा सगळ्यांचा ग्रह व्हावा की अरे आमदारच काय करत नाही, पण सरकार मात्र अशा पद्धतीने सूडबुद्धीने वागतंय. पण काय काळजी करू नका, काय काळजी करू नका, थोडे 8-10 गेल्या 25 वर्ष माझ्या आमदाराला या गावाने 90% मतदान देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं, पण त्याची जाणीव त्या एक आरावी माणसाला या ठिकाणी राहिली नाही. त्याने या ठिकाणी फक्त लग्न ताबे मावती जागर 500 आणि लोकांना गोडवड बोलण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्या ठिकाणी अभिमानानं सांगावं असं वाटतं की आम्ही त्याच कळपात होतो. त्यावेळेस ग्रामपंचायत आमच्या ताब्यात, जिल्हा परिषद आमच्या ताब्यात, पंचायत समिती आमच्या ताब्यात, आमदारकी आमच्या ताब्यात, आणि मग प्रत्येकच आमच्या ग्रामपंचायतचे कामं, जिल्हा परिषदचे कामं आम्ही लोकांना सांगायचो. आपल्या साहेबांनी कामं केली, 25 वर्ष अशा प्रकारे बोलवण्याचं काम केलं. आणि खऱ्या अर्थाने दादा ज्यावेळेसच्या जागामध्ये आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर 25 वर्षाचा वनवास खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपला. दादागिरी, गुंडगिरी करून या ठिकाणी 25 वर्षा माणसाने राजकारण केलं. आता कालच या ठिकाणी साखर वाटण्याचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमात त्यांची क्लिप
सांगतो ते